काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्ल काष्ट लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी या स्वरूपाचे आरोप केले आहेत गेल्या पाच वर्षाच्या काळात आपण काँग्रेससोबत राहिलो आणि याच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे असा दावा त्यांनी यावेळेस केला आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय त्याचप्रमाणे चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचे ससेमीरा लावलाय अशा स्वरूपाचे आरोप त्यांनी यावेळेस केले आहे सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये असे काहीच उरलं नाही देशात तसेच राज्यात काँग्रेसचे वर्चस्व आता संपुष्टात आले आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेस ही स्वतः बुडाली परंतु सोबत राष्ट्रवादीला देखील घेऊन बुडाली अशा स्वरूपाचे गंभीर आरोप यावेळेस प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे परंतु येत्या निवडणुकीच्या काळात आपण नवीन उभारी घेऊ असेही त्यांनी सांगितले प्रफुल्ल पटेल नेमके काय म्हणाले हे विस्तृत जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम